बरोडी काम पण झालं बरं हो तुमचं आज मा घरी आले काय होतं काहीच नाही सरपंच आमचं काही काम नाही ते जर सांगता घंट्याचा पाय नाही बा आपल्याला पंच आपल्याला काही करून घंट्याची फिल्डिंग लाव आहे बा तुमचा तो घंट नालता काय घंट सांगतलं का तुम्हाला बा फिल्डिंग लाव म्हणून हा नाही नाही घंटा फंट्याने आला आमच्या जो पण तो दोन बुडे आले ते रघु बुडा आणि मोतीराम बुडा आणि देवीदास जो आहे तो समाधान मग आणि मुंशीराम भाऊ आले ते बरोबर मग काय म्हणत ते म्हणत घंटा कसा चालला गळ्या दारू मारू पेते तर कसं त्याची बायको आणली तर कस बेसनांटा गेला मोतीराम बुड्याच रघु बुड्याच आणि मुन्शिरा गेल तर का सांगायले हा, हा? ते ते तो तो? गंटा सांगितलं का असं ते तर काही माहित नाही पण ते आल देवा आमच्या असं असं करा म्हणत गळ आणून द्या त्याची बायको का म्हणत त्याचं काहीतरी त्याला म्हटलं तो बाप सांगतो आम्ही असं पण काले फालतू गाणी विभाग घालून राहील तुम्ही घे ना तो आला नाही नाही आपल्या जोय तो येईन ना घासत ता आपण पाऊ काय आला नाही कोणत्याची माय आली नाही कोणी सांगलं नाही सवरलं नाही हे आतले तिसरेच लोक तुडुक तुडूक करून राहिले त्याच्या म्हटलं तुम्ही ऐकून ठ आले आली हा काय करता आपण मंदात पुढ फालत आपलं कमळलं मोडता का त्याच्या आणि मला असं वाटतं बा गावातलं काम आहे आपल्यात कसं पोरगाव चालला बायको आणून जाऊ द्या दे आपण पडतो याच्या मनात पडलं तर काय होऊन राहिलं असं म्हणलं होतं सरपंच मी म्हणतो ते आपल्या जो आले नाही काही नाही मग आपण कसं का मंदात तुळूक तुलक करता घेणार जरा बेंडका सारखी फालतू काही काल जरा काही आपत झाली तर मग का आपल्या घरावर गोटी गिनी बा घंटेला वाटून राहिले आपल्या याची लाच त्यानं आपल्या लग्नात सांगितलं नाही हा आणि बायाईने कसं का म्हणा आपण की माझी बायको आणून द्या म्हणून असा विषय व्हायला हो येतो म्हणून तू इकून तर कोरकार करून कसं विषय काढून राहायला यायचे त्याच्याजवळ की बा त्या इली सांगा त्या सांगा असा विषय आहे सरपंच त्यातही काही नाही तो आला का आणि गेला का ठीक आहे आपण आणून नाही देईल समजा त्याची बायको हा उद्या काही झालं त्याच्या घरात मारामारी झाली भांडण झालं हा आणि त्या पुरीनं जर काही दिवाचं काही ना बरं वाईट केलं तो मग काय करसान हम्म पण जर आपण काय तुम्ही मला सांगा जाऊ द्या सरपंच पुढचं का आले पाहून राहिले आता जे काही करायचं आपल्याला ते को बापू पुढचं जे व्हायचं आहे ते होईन जायचं पुढचं जर पिचत बसलं की राजा आयशी जगता येत नाही मान झाले मग हा राजा सरपंच कस आज आता आपण वाटी बोलून राहिलो आणि झटकन एखाद्या जर यातल्या अटॅक आला समजा वाटून निघून असं काय सांगता येते का पुढच्या आयुष्यात करू काय सांगितलं आपल्या हाती जे आहे ते करा माणसान कर मग तुम्ही म्हणून राहिले तर मग आपण पाहू काही ना काही पण मग त्या पुरीवाल्याला फोन करा लागीन किन काय ना कोणाचा नंबर काय कोणाची वय काय पाय काय काही ना काही लाईन त्या गावातली लाईन पाहिजे ते काही टेन्शन घेऊ नका तुम्ही मी कसं घंटा हसरायला नंबर घेतो घंटालीच भेटतो मी डायरेक्ट कारण असं असा काय करायला लागतं काय नाही सांगतो आणि नंबर द्या आम्हाला मग या नंबर घ्या ना पाहून आपण काय करायचं आहे काय म्हणतात ते पाहुण सरपंच येतो मग आम्ही का तुम्ही मला घरी बस लाईनच लावतो लागली की लाईन मग दोन कोटी मधली भेटतात की नाही काय नाही तुम्हाला सासरा ना? पैशाची गोट काढली चमाल कुदून राहायला आम्ही तुम्हाला जराशी घेऊ दे मग सांगतो सासऱ्याला काय मग पोटात पडली की नाही बरोबर गोटी सुचतात मला काय राजा पाहुणे बा नाव मोठं लक्षण खोट राजा एवढे मोठे राजा तुम्ही पंडित आणि बोलाले पैसे निघून राहिले तुमच्या काय माणसं आहे तुम्ही थांब दर्शी हे पोटात पडू न पडली की नाही ह काय बोलायला लागते काय नाही तर हा बरोबर तमाशा मान तुम्ही थांबतो तु, सासऱ्याला जर घामणे फोडला गे हाय शिवला नाही मग र पुरा पोवाचा पोहा काय घोटा घोटाने घेऊन राहिले एका दमात पुरी पिऊन घ्यान चाला धिंगाणा घरायले मी काल येत आता माझून घर आले सासरा म्हणे येईनच बैकून दिलं घ्या आपण तुमच्या घरारी गोठे गो ना घरारी गोठे हा काही तुम्ही दडसा माथोड पाहायला येऊ नका मी जे काही करायचं ते करतो मी तिकडे काशी माई अरे <laughs> पाहू ना बेता राजा तुम्ही माणसं काय करा नाही तुमचं लटरपूस का महाराजा हा मग येऊन येत नाही राजा हा सासऱ्याने होबाळ्या होबाळ्यात मारले तुमच्या आपण होईन ना तुमचा आणि आम्ही पाहिलं आम्ही खोखत हात काढू हाय की नाही अरे हाईट हा आका शिवला भेराला वाटला का अच्छे अच्छे थंडी गेले म्या हा मा सासरा काय किच गेली मी खसखस बे मा गात नाव विचारतो माय कसं आहे ह आपल्या नांदीच लागत नाही आपल्या गावात कोणी हच्छ अच्छे जिवर तुम्ही ह आता सरपंच जिरून आलो का गावातून काय राजा पाहुणे बा काही फेकता का राजा आम्ही झेलून राहिलो काही बोलून राहिले बा तुम्ही कोणी ऐकत नाही राजा तुम्हाला गावात म्हणून तुम्ही सासरा घरी पोहून आले आम्हाला काय माहित नाही पडलं का हा अरे गड पाजलो जोटलो की वासाला कर बापा गातल्या कोण सांगितलं बाबा पोहोन आला होऊन शिवला अरे तयाचं कर नाही बे तुला कोण सांगितलं बे हे अरे जीवरो आलो मी तुला माहित नाही वारा सौदा गेलता मॅ वावर लागत शिवराल का कमी आहे का हा सदवीस खेट्ट खाल्ले सरपंचाचे आम्हाला माहितच पडलं नाही वाटते अ काय भावने सांगत काय झालं काय नाही तर माझ्या भरला आता तुमच्या गावात असं बोल हे पेका तुमची दारू फार चाललो मी तुम्ही नाटक शिकून राहिलो माईस काढून राहिलो पाहुणे बा अरे मजा होती राजा तुम्हाला समजत नाही राजा तुम्ही आमचे जवळ यावा आम्ही साया आहोत मजा चालत नाही का सांगा बा काय माणसा बा तुम्हाला तास राहते राजा तुमच्यासाठी तर पाहुणे बाबा दारू आणि राजा एवढी मोठी आम्ही तुम्ही राजा चालले अरे काय बाबा समजत नाही राजा तुम्हाला तुमचा कसा माहिती पाहुणे बाबा इटीला आमचा काका बेजा इटीला रुपया खर्चत नाही रुपया मन होत नाही त्याचं कसं त्याला धनका द्यास तुम्ही हो त्याच्यात दोन अडीच कोटी नि पाच सहा कोटी रुपये दाबेल असतील त्यानं जुनाही माल त्या जुनी असा मी म्हणते त्याला दारू भेटले असतील की नाही त्यानं एक रुपया खर्चला असेल नऊ रुपये बँकेत टाकले असतील असा मा काका चिकट थांबा थांबा तुम्ही तुमचा काका किती चिकट असू द्या मा सासरा पान कसा खाले करतो मी हा सिध्या उंगली जर काही घी जर नाही निघला की नाही टेळी करून मी उंगली हा आबा तुम्ही तुमच्या यांचं मत नाही आम्ही हारला बा आमचा जीव तर माणूस हा कोणाची चालू देत नाही तुम्ही थंडे पडले ना रे तुमच्या हाती मुठभर केस होते हाती मुठभर केसात तुमच्या काकाचे मा सासऱ्याचे काय देणार नाही पोरगी माघारात असल्या हा पैसे दिले तर पोरीला काढून देईन मी घरा बरोबर दोन चार लाता मारून मग बरोबर पैसे द्या लागतील की माझा आयडिया आहे ना हा हो हो पाहुणे बा तुम्ही जिरू शकता फक्त आमच्या काकाची दुसरं कोणीच जिरू नाही शकत गातलं त्याला घडव मी जाता हा तुम्ही थांबा आठी जा मला कसं मा सासरे जिरो नाही म्हणल्या हो मा सासरा मला कसे पैसे देत नाही तुम्ही पाहतो ना हा तटी जाऊन पाहतो तुम्ही प्या की राहू द्या मी चाललो करते गळा धिंगा ना काही खरं नाही आता करू दे हो हो लेख आपलं उलट नाही होणार हो बा लाजा जवायचा फोन नाही इनचा फोन नाही त्या गातलेला कोणाचाच फोन नाही ना बा तो शिवलाल त्याला फोन लावून आला तो फोनही उचलत नाही बा का उलट पडते का बा आपलं पत्त की बागावं लागते पोरगी आपल्याला तिकड्या मी त्या दिवशी का मा मा था काय म्हणत होते एवढा आढळून पाहू नको ते म्हणत असतील त्या कसं पोरी पाठवून पण तू काय म्हणत नाही मा पोरेल मारलो मा पुरेल मारलो असू नाही नाही ती सासू आपल्याला चालतच नाही सांगा फोन नेमकं आला तर काय करशील शकत हा आता हाताने आपण आपल्या पायावर कोटा पाडेला काय राजा वासुदेव भाऊ तुम्ही काय राजा मागे पुढे फोन राहिले घेऊन टाका पावती लय दुनियाभरचे पोरं भेटतात काय नाही भेटत हा आपण एकोणता एक पोरगा त्याला माय बाप मी नाही असा पोरगा भाऊ आपण हा फक्त नवरा बायको करायची असंच हो मस्त सल्ला देतो तुम्हाला हो म्हणजे धड्या गाणी बी बघाल तुम्ही अरे भाऊ पोरीचा खाळा पडेला आहे ना हो पोरी कुठे भेटून राहिला पोरायले हा करायला तयार हा टकले ते काय पडेल आहे टकल्या तो वाई ना चुप बस बस काय होत त्या दिवशी तो टोपी आला आलता त्याला फोन लावता ला का आपण नाही तर हां लावता का फोन काय झाला काय नाही विचारता इचारता का हो मला टेन्शन आला राजा हा त्याने जर पोरगी नाही नेली तर काय कर ह उलटा उलटा फोन लावणे बरोबर नाही ते खूप जिंकती ना आपली हा कसा काय आपण फोन लावतो आपण एकटे अडून पाहायला आता जर फोन लावला इकून ते मध्ये नाही म्हणून फोन लावून राहिले काय झालं काही नाही विचारून राहिले हं ते अजून अडून पाहिजे मग आपल्याला हे तुमचंही बरोबर आहे म्हणणं बरोबर नाही लगेकून फोन लावून आपल्याला ती खूप जिंकतील ना आपली राजा वाचू दे भाऊ त्या टपल्यानं साऱ्या गात मारला तुमच्या पुरीले तरी तुम्ही त्याच्याच घरी पोरगी पाठवता म्हणता मग तुमच्यासारखा राजा कोणी नाही राजा हा एवढे हनले राजा तुमची पोरगी तरी तुम्ही त्याच्या घरी पोरगी पाठवून राहिला बन नाण्याले त्याचा विचार करून राहिले हा मूतानामध्ये शेंडी घ्या ना पावती दुसरी कसं भाऊ जरा सगळ्या चुपचाप बस भाऊ कसं आहे पहिलेच तो काम नाही करून राहिलं मा मली माहित काय आहे तर भाऊ ह लग्न झालं मोडलं हे काय सोपीने हा का भातुकली जा खेळले बाबा ह ते लग्न व्हायच्या अगोदर ईशे असते हो काय करायचं काय नाही आता नाही राहिला तो ईशे जा पोरीचं लग्न होईल नव्हतं सिंगल जी पोरी होती ता काय रोगाल तर का हो आता दुष्पूर्णी म्हणजे आता लग्न होईल तिची पावती घ्या दुष्पुरणी पोरी करा आणि मग हा भाषा सारखा पुराणे म्हणजे सांग काय शायना गोष्टी शिकून राहिला तू आम्हाला करावं म्हणजे मग पासून ऐकून राह तुझे कसे जुनेच विचारा तुम्ही जुनेच विचारा हा तुम्ही आमच्या सारख्या ऐकतच नाही ना अरे मॉडर्न जमाना आहे हा आता काय राहिलं काही नाही राहिलं कोणी काही पाहत नाही दुसपूर्ण आहे की तिसपूर्णी फक्त पोरगी पाहिजे बायको पाहिजे विषय संपेल आता आणि पूर्णी पूर आहे आता दोन दोन लेकर्या सिंगलच्या पोरं करून राहिले ऐकत नाही का वाचत नाही पेपरा घेपरा तुम्ही बातम्या येऊन राहिल्या न्यूज टीव्ही बाहेर जाणजार सगळ्या तुला काही संबंधात संबंधातला काही समजत नाही तू काही म्हणतात बोलू नको हा तू आस कसं अजून बालबुद्धी आहेस अजून तुझ्या घोडपणा काय गेला आणि आमच्या पांडे झाले संबंध करता करता आम्हाला माहित काय आहे तो तू नको शिकवा आम्हाला आता तुमच्या मतानं तुम्ही काशी करा तिकडे तुम्ही डगरे काय ऐकणार नाही तशी बी हा जा तुमच्या मतां मी काही म्हणत नाही शब्द नाही बोलत मी आता जा करा काही झालं तर आपल्याला सांगायचं नाही काय गाळात ताटलोक चाल बरोबर असं झालं त्यानं मारलं की झोडलं हां काढून नेली हां मी येणार नाही बरं आता सांगून देऊन राहिलो चाललो मी तो पुऱ्या बोगोस आहे हा टकल्यानं मा बैलने साऱ्या गावात मारलं सरे गाव की हसलं हा पण हे डोंगरे म्हणतात तेच घरी पाहतो तो जवळ काय हे याच्या बुद्ध्या सोडल्या निय आपल्याला रागाला सांग बरं भाऊ चला बरं याच्या मागे जाऊ या दोन गोष्टी अजून समजून सांगू बाबा चला द्या बाप्पा हे पाया जाऊन ही इकडे वाया चाललं जाईल आपलं चालता का राजे काही चोरून चोरून बोलतो की माझा काही माहितीच पडणार नाही की कि फुसुस बोललो येत की मला सगळं माहित पडते ना नाही मी काय बोलू त्याच्या नंबर डिलीट त्याचा काही बोलून राहिली का तू तुला कधी ऐकलं

म्हणे मग तू नवरा हा येतो म्हणे का नाही आले नाही आले तर एका पायावर येतो म्हणते माय नवरा पण मी ना नावऱ्या नाही सपशेल तुमची माय जर याच्यात राहत तर मी खळून येत नाही म्हटलं आपण दोघं राहू किनी असं गोड गोड बोलत जा आता तुया म्हटलं ऐकलं पाहिजे त्यानं मस्त ताब्यात फोनवर गुलगुलू गुलगुलू बोलत जाय त्याच्यासोबत चांगलं असं असं ताब्यात घे की तुला म्हटलं बस तर तो तटीच बसला पाहिजे तुला म्हटलं हे कर की त्याने हेच केलं पाहिजे असं करते ताब्यात नवरा नाही असं ताब्यात घे की तो पुरा किनी बैलच झाला पाहिजे मेंदीचा माझव झाला पाहिजे तो हो ना आई मला काय तेवढी समजत नाही काय मी ना सुरुवात केली ना आता आता तू फक्त पाय पुढे पुढे काय काय होते मी तिचा मास भस करून टाकतो ना मी त्याले मी ना म्हटलं तसच वागला पाहिजे तो ना माझ्या म्हटलं ऐकलंच नाही पाहिजेत ना त्यांना मास म्हटलं ऐकलं पाहिजे असं करून टाकतो त्याला आता बाई असं जसं चालू दे पद्धतशीर बरं इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे आता कशी गाडी रुळ आहे बरं पपाल पाय मीन कस ताब्यात घेलाय जरी बस म्हटलं तरी बसते उठ तर उठते काय मीना लग्न झालं की त्यापासून त्या बापाला दाबत 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 हे अटलो आणला आता मी गाडी माहिती आहे का तू असंच कर आता असं आता सुरुवात आहे तुझी आता बरोबर पाहिजे पुढे मी का आता मला एवढं सांगून राहिले तर मध्ये समजते ना सगळं मी पाहि ना आता कस त्या नवऱ्याला घरा आणतो तर अजून एक गोष्ट सांगतो बरं कसं तुझ्या नवऱ्याच्या हाती कोणताच व्यवहार न कुठू आता सगळं तुझ्या हाती घे तू तुझ्या नवऱ्याला तंबाखूची पुढील जर घ्यायची असली की नाही तर तुझ्या जवळ आला पाहिजे तो कि देवर पाच रुपया मला देवर दहा रुपये मले असं मागायचं काम पडलं पाहिजे ताब्यात आले वश मध्ये कर की म्हटलं याना ऐकलंच पाहिजे त्याच्या मायाच्या म्हटलं त्यांना गोष्ट नाही ऐकली पाहिजे तसंच करून राहिली ना, थे थे ना ने मी मी काय एवढी मॅट आव काय नवरा तर मले कधी म्हणते येतो म्हणते मी आले पण मी कसं आता बाबावर सोडलं म्हटलं मी आले लढत लढत तर मा बाप नाही म्हणते म्हटलं आता जायचं कसं मी बाबा सोडलाय आता बोलतीन ते काय आहे पुढे बरोबर तसं केलं तू तर चांगली गोष्ट केली मग आई मापान काय नाटकं लावले गावात याला सांगते की सांगते म्हणजे लावते पाठवायची गेल सांग बर बाबाला या शरी काय काम का मग बैल पाठवतं का त्याच्या घरी खोराच्या घरी पाठवतो का मग ते तू काय ऐकत तुझ्या बापाच्या म्हटलं तुला माहित आहे ना तुझ्या बाप कसं आहे आपल्या हाती आहे ना सगळं पाठवणं नाही पाठवणं त्याच्यावर लक्ष नको देऊ तू जाऊ दे मला सागर सांगितलं आता कि ते बाप असं म्हणे म्हणून सांग बरं मापाला शोपते का मा बाप उलट्या गांडीन जाते काय याच्यावर बाबा नि आल्या तुम्ही महापोडेल नि आल्या सांग बरं मग पळेल पण दिसते मग आपली बळील दिसते की मग हा सांग मग एवढा करो मग फायदा आहे का काय अरे रे भाऊ जाऊ दे ना तू काही डोक्सा खाऊ नको बाबा बाबाचा स्वभाव माहिती आहे ना तुला कसा आहे तू काय टेंशन घेऊन राहिला बरं जाऊ दे सोड विषय तो भाऊ जाऊ दे ना रे बा जाऊ दे ना तू काय डोक्सात घेऊन राहिला ते बरं बा तुमच्या मतान करा तुम्ही काय झालं की नाही मला सांगा मग हा तुम्ही तुमच्या मतानच घोडे नाचवा जावा नाचवा चाललो मी फत्र्या समजतात का आपण काही सांगा बापही तसाच बोलते माई तशीच कोलते बहिणी तशीच कोलते काय करा आपण हा तुझं सांगा सांगून समजत नाही लोकं लोक घंटा तुझ्या ससऱ्या नंबर देवर आम्हाला काम आहे आम्हाला कामा देऊ द्या काय आहे तुले बायको पाहिजे नाही का आणून पाहिजे नाही का तुले बायको बायको नशीन वागवत सांग मग तसं सा। काही नको देऊ नंबर आम्हाला तर मग बायको पाहिजे नाही तर काय तर बाबा मी तर तडसून राहिलो बायकोसाठी हा घ्या बापा नंबर देऊ का नाही नाही तो नंबर तर घेऊच आम्ही पण तुले डायरेक्ट आमच्या आमच्याजवळ यायले काय लाज वाटत होती काय ह तू डायरेक्ट नाही आला ह्याले सांग त्याले सांग त्याले पाठव आमच्याजवळ ह तू काऊन नाही आला डायरेक्ट काही बुद्धे पाठवून राहिला तर काही कोणाला पाठवते काही कोणाला पाठवते राजाने देवीदास पहिले तर मी तुमचा अपमान करेल फक्त माझ्या लग्नात मी तुम्हाला बोलायला नाही हा आणि सांगा आता मी कोणा तोंडाने तुमच्या म्हणाल की माझी बायको आणून द्या म्हणून हा एकूण तिकून मी फिल्डिंग लावून पाहिली बा जमलं तर जमलं पण आता कसं हां तुम्ही मनाचे चांगले तुम्ही ते मनावर घेतलं नाही हा कसंही बा तुम्ही कसं वांदा पडेल मिटायचा तुम्ही प्रयत्न करून आले माझा आले तुम्ही हा सांगा बरं कंठण आपण काय दुश्मनो का एका गावात आज राहा लागते बा नाही सांगितलं तुन चुकलं तू आम्ही काय मनावर घेतलं का बा लगन होणं हे महत्वाचं होतं आमच्यासाठी हा तुन सांगितलं काय नाही सांगितलं आम्ही काय राग भरणार काय काय लांबले खरू आम्ही मला चॉकलेट पाहिजे बाबा मला चॉकलेट काय का माणूस असतो आम्हाला समजते ना काय बरोबी आम्ही देवीदास माई मला लाज वाटत जाय ना कोणा तोंडाल मी तुमच्या जाऊन कसं काय म्हणू मी सांगा ना तुम्ही माहिती सांग ती राजा पंडण कसं माहिती आहे का एका गावात राहा लागते आपल्याला गोट्याशी काम करते असं म्हणजे संकोच करूच नाही विचारच करू नये की हा, हा काय म्हणेन तो काय म्हणेन मी आता दोन शे तुले तर काय रागायची गोष्ट एका गावातले लोक आपण जे करायचं आहे ते करायच लागते ना आता तु अडलं म्हणून तो आमच्या जो आला आमचं अडलं तर आम्ही तुझ येऊ हा हे तर गावाची रीत आहे बाबा देवीदास म्हणून आमदार अजून एक गोष्ट आहे माझी आहे की नाही मला फोन करते मी तिचा काय अजून फोन उतरला नाही पण तिचे जास्त फोन येऊन राहिले म्हणून मी आज तिला फोन केला तर बोलला आम्ही जी तयार यार प्रेम करतो फलानं करतो तर ते मग असाच विषय नाही लागतो येतं काय वा ते म्हणे मी येतो पण तुमची मायचं कसं खूरही पाहिजे नाही मला घरात ते अटी शर्ती हे जास्तच लावून राहिले राजा <स्थागी> <स्थागी> ते यायला तयार मग तिचं काय काय म्हणणं कोणत्या अटी आहेत बा तिच्या म्हणजे आपण दोघ जण अलग राहू नवरा बायको तुमच्या मायाचं घरातही खूर चालणार नाही तुमची माय कुठेही राहो वावरही आपणच घेऊ घरी आपणच घेऊ हा बुढीला रुपया फेकून मारायचा नाही बुढीशी बोलायचं नाही बुढीशी चालल्याचं नाही असं तिचं म्हणणं आहे बरं बरं असं आहे का ते बरं बरं अलग राहते म्हणते काय बरं बरं चालेल ना चालेल कधी बसल्यावर सांगू मग ते काय कायदा काय आपलं आपला लवकर तुझ्या सासऱ्या नंबर दे तुझ्या सासऱ्याशी बोलणार मला आता हो पहिले नंबर दे तू फक्त मला बरं घ्या ना बघ्या नाम देव तिकडे आता कोपऱ्यात आपण तिकडे शाळा भरू आता काय बोलणार काय नाही तर पाहू आता त्याच्या सासऱ्याशी ना आपण अरे बा देवीदास चालता इकडे मावशी गाळवाचे पाय पायझरा अशी परिस्थिती आहे माई हा? ते मला फोन करते मिस कॉल मारते अन फोन ते आणि फोनवर बोललो आपण का ते म्हणते नाही नाही मी नाही ये बापाला भेटायला म्हणते हो आणि तुमची माय तो अजिबात चालणार नाही म्हणते तुमच्या मायला वागवणार नाही आपण दोघे सांगत अशी गोष्ट आहे मावशीने काय आणत तिला सांग बर माझी इच्छा आहे ना तिला आणायची बायको कोणाला नाही पाहिजे बोली पाहिजे पण मग अशी अशी हे करते पा ते मग टाकते मग सांग बरं कुठे बाबू जशी ते म्हणते तस वाघ बापा काऊन की आता पोरीस तर भेटत नाही तुले भेटले तरी बापा लग्न तरी झालं तु कसं बस तिले आण बापा आणि संसार कर चांगला अन राहिली ति मायची गोष्ट तर तुझी माय तुलेच तुले तुले त्रास देत नाही माहिती काय तुझ मायच अलग राहते पहिलेच अलग राहते टेन्शन नको घेऊ तू तिले आण फक्त तू

त्याच्या भर शहर आहे बा कसं मी एकटा जाईन आणि कसं घोर नाही झाला पाहिजे सर्व कसं आपल्याला बैठक करून राहायला तिला कबूल करून राहायला राहणार ते मग पाठी मागे लागेन ते हा हा ना मग बोलला ना तू त्याच्यासोबत आता ते बी करतात मग बरोबर तू टेन्शन न घेऊ फक्त कसं एवढा मनात विचार कर आपल्याला आपली बायको घरी आणायची आहे बस एवढं ठेव तू मनात कसं बोगस लोकांच्या नांदी लागू नको बरं लोकाला चांगलं दिसत नसते हे मी तुला सांगतो बरं

पण तुला हे समजते काय एकदार पेली पण एवढी पेली की सगळ्या गावात माहित झालं की निना लस्ती, पुन, हा गंठ्या दारू पिऊन झाली की मग आता आपली इज्जत आपण हा गोष्टी काही लपणार चार लोकांना माहीतच पडतात ना कधी ना कधी तुझ्या सासऱ्याच्या घरी जर माहीत पडलं हे तर पाठवतील का मग तिथे पोरगी पाठवतील काय तूच विचार कर आता मावशी माहिती चुकलंच होत पण आता कसं मी बाय काय म्हणजे आलो मी आता केलं आणि ते कसं त्या शिवल्यानं खायला ना मावशी आता जाऊ दे तू विषय सोडून दे आता मी काही त्याचं नाव घेत नाही बापा कोणाच्या काही नांदी लागल्या ना आपल्या काही भलं होत नसते हा आपल्या आपल्यालाच पाहा लागत असते बरं कोणाचा काही विचार करू नको आणि तू ती बायको घेऊन ये घरी मावशी आणतो आणतो मावशी येतो मी हाय मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनलला बाईर लवकर आलो म्हणणार लवकर तीन जण राहिले तर हा मा हिसा कधी दिसतात तुम्ही दोन कोटी भेटेलात बायकोचा हिसा देऊन टाका नाटकं शिकून राहिले का अटी आलो तर आम्हाला काही फावन चार नाही मटन खाऊ घालणं नाही विचारपूस करणं नाही हटहट करणं जशी की आम्ही तुमच्या घरी कुत्रे याला हा आम्हाला का मानपान आहे की नाही भेटल्या वेळा मा बाप आता आता मग काही सोडत नाही काय घरात या बाबा घरात बोलू आपण हा गल्लीवर तमाशा बरोबर दिसते काय हा चार लोक पाहता चला बसा बरोबर या बरोबर घरात शांततेत बसून आपण काय बाबा तुम्ही आता ऐकून राहिले मूत पेल आहे ना होतो धोडान हो त्याले मारा होतो त्या हो हवाळ्यात असो ना जा जबाई अरे ये ना मार ना मार ये ये हा, हा तर तुम्ही आता नोटे वाले लोक आहे पैसा आहे तुमच्या तुम्ही मारता ना गरीब आले मारा या मारा मला मारा अजिबात पायी ठेवत नाही मी हा तुर ठेव पैसे तर तसा येत नाही मी हा मला हलकट समजतो भाऊ हा अशा ना सास्रा मी आरे कारेच करीन दुले आता मान उतरला तू हा मामा मामा करू करू मा तोंडाला फेसकूट आलं नि हा पण तुली काय घाम आला नाही रे भाऊ

पूस करतात का मला कधी वाटी आलो तो रोया पडल्या सांगतो वाटत नाही सासऱ्या घरी जा म्हणून आपल्या सोबत चांगलं राह पण हराम हा दोन कुटी वारून रुपये काय करतो काय येईल काय राजा बाबाने बा काय बोलून राहिले बा आता तुमच्या घरी लग्न झाला आम्ही अर्भानी सारस केलं बापा हा आता तुम्ही पैसे पैसेच घेऊन बसले बापा अरे मला आहे ना त्याला लागतील नाहीत का बा पुढचं बसताना बसून यायला लागणार का त्याच्यामध्ये वावर गेला ना बा वावर आले पैसे आहेत बा ते नसते भेटले तर का कुठून दिले असते बा तुम्हाला आणि तुम्ही कुठून आले ते मागे आले मला राजा भाई बाळे पण करून आले राजा भावने बा ह मी खास होईल राजा त्याच्यात वावर गेलो बा सर्वांना तुम्हाला पैसे मागितले नसते पण तुम्ही आम्हाला होंगत नाही हा बारा बारा महिने दोन दोन वर्ष आमच्या घरी पाणी ठेवत तुम्ही मा पोराले एक एक ड्रेस तरी घेतला का तुम्ही ना बिस्किट तुमच्या घरी मा पोरगा आला बिस्किटचा पोळा नाही देता राजा तुम्ही काय सांग हा दुसऱ्या गोष्टीचा जाऊ द्या दूरच्या माफ काल मामाले फोंगे फोंगे मागे फोंगेल घेऊन त्यानं ना वावरात नेल का ते सड्या वांगे पाहायला सांगा हा ते पैसे देऊन टाका हां आणि मोकळे करून टाका आम्ही तुमचे कोण नाही तुम्ही आमचे नाही हा तसे का मतलब येत नाही तुम्ही आमच्या घरी येत नाही दारी येत नाही काही नाही आलो तुमच्या नाकाड्यावर वैशण्या पडल्यानं तुम्हाला वाटलं आलं फुकट खाऊ जाऊ मटण खाऊ घाला लागेल दारू भाजा लागेल हां चार दिवस राहील नोटीस हा तुम्ही तुम्ही नाही करू शकत हा पाहुण्याची बरोबर नाही करू शकत तुम्ही पाहुणे बाबा तुम्ही आमच्या इज्जतचा कचरा लावला बा करण निळ्या गल्लीवर बोलून राहिले बापा लोक पाहून राहिले ना काय इज्जत पिऊन राहिले तुम्ही आमची घरात चाला ना तुम्ही बा घरात ना तुम्ही ना आमच्या इज्जतचा कचरा केला तर मग त्याचं काय आमची इज्जत कोण देईन भरून आम्ही अटीसा आलो तुम्ही आमचा अपमान केला होंगून नाही राहिले तुम्ही आम्हाला हां तुमच्या गावातले लोक बरे दारू पाचतात मटण खाऊ घालतात भावनेबाई इकडे या चाप या ढमूक करा फला करा आणि तुम्ही जवळ आला तर हे ट्रीट करून राहिले चहानी बाजला तुम्ही चहा चहानी चा, बाजला तुमच्या घरी आलो तर हां तीन दिवस झाले सोडून राहिलो अटीसा पण काय सांगता मी हा काय सांगता जमलं बाबा चालल्या चालल्या असंच पाहिजे पुरी थंडी करा चांगली गरम गरम हो बाबा आपल्या गावरानी काळा ना विदर बाहेर हा दोन चार मारा मरात जमका तू नाटकं तू साया जर माजला गे मी काढतोस हा आपल्या विदर फाजे तर निघतात मग बाहेर हा पूर्व शिल्लक काय माहिती बापा सातपटन सातपट न शिल्लक असं काही लाज नाही वाटू आली कसं बापाले असं म्हणा म्हणून आता फक्त लाव लगा करायचं सांगा ना बाकी दुसरं काही नाही आहे एक टेम्प घालू त्यात टेम्प घालू दे एवढाच तेव्हा तुम्ही शांतता पकडा बाजार अशी तुमच्या गाडीने लय स्पीड पकडला ना या ना घरात बसून आपण घरात बसून या या एवढा विश्रम आव का तुमच्या घरात बसायली हा किंमत नाही म्हणले काय घरात बसू नोटा देता का एक कोटी रुपये हिसा देता का माया